इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। सोलापूर महानगरपालिकेच्या मिळकत करावरील सवलत गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी बंद होणार आहे। आज शेवटचा दिवस आहे। 1 सप्टेंबर पासून म्हणजे उद्यापासून थकीत रक्कम आणि पहिल्या सहामाही बिलावर दरमहा 2% दंड आकारण्यात सुरुवात होणार आहे अशी माहिती पालिकेचे कर आकारणी विभाग प्रमुख गाडेकर यांनी दिली आहे। शहर आणि हद्दवड भागातील मिळकतदारांनी 2023-24 या आर्थिक वर्षातील कर 31 ऑगस्ट पूर्वी भरल्यास 5% अधिक, ऑनलाईन भरल्यास, क्रेडिट कार्डद्वारे भरल्यास, डिजिटल पेमेंट केल्यास आणखीन 1% अधिक असे एकूण 6% सवलत दिली जात होती। मात्र ही सवलत 31 ऑगस्ट नंतर बंद करण्याचा निर्णय पालिका आयुक्त शीतल तेले यांनी घेतला आहे। यापुढे थकीत रकमेवर व पहिल्या सहामाहीच्या बिलावर दरमहा 2% दंड सुरू होणार आहे। थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकवानी म्हणजे सील करण्याची प्रक्रिया, बोजा चढविणे आणि खुल्या जागांचा जाहीर लिलाव करणे अशी कारवाई देखील सुरू राहणार आहे। दरम्यान आज शेवटचा दिवस कर सवलतीचा असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आज गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथील कर आकारणी काउंटर सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत सुरूच राहणार आहेत। नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, अन्यथा उद्यापासून दंडात्मक कारवाई सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एकही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037494।